जस्त, लोह, तांबे आणि अॅल्युमिनियम या धातूंची ZnSO4, FeSO4, CuSO4, Al2SO43 या क्षारांच्या द्रावणावर होणारी अभिक्रिया अभ्यासणे आणि ह्या धातूंची क्रियाशीलतेच्या उतरत्या क्रमाने मांडणी करणे. या प्रयोगासाठी परीक्षा नळ्या, परीक्षा नळी स्टँड, उर्धू पातीत पाणी, स्टँड पेपर तसेच काही रासायनिक पदार्थ, जस्त, लोह, तांबे, अॅल्युमिनियम या धातूंची ZnSO4, FeSO4, CuSO4, Al2SO43 या क्षारांची द्रावणे लागतील. पार्ट ए, प्रथम आपण अॅल्युमिनियम धातूच्या अभिक्रिया करूया. अॅल्युमिनियम स्वतःच्या क्षारांवर क्रिया करू शकत नाही, म्हणून आपण इतर 3 द्रावणे परीक्षा नळ्यांमध्ये घेऊया. 3ही परीक्षा नळ्यांमध्ये अॅल्युमिनियमचे तुकडे घातले व होणाऱ्या क्रियांचे निरीक्षण केले. पार्ट बी, आता आपण जस्त, अॅल्युमिनियम सल्फेट, फेरस सल्फेट व कॉपर सल्फेट मध्ये घातले, होणाऱ्या बदलांचे निरीक्षण केले. आता एक चिमूटभर लोह पीस अॅल्युमिनियम सल्फेट, झिंक सल्फेट व कॉपर सल्फेट मध्ये घातले, होणाऱ्या बदलांचे निरीक्षण केले. आता तांब्याचा किस अॅल्युमिनियम सल्फेट, झिंक सल्फेट व फेरस सल्फेट मध्ये घातला, होणाऱ्या बदलांचे निरीक्षण केले. पार्ट ए मध्ये अॅल्युमिनियम झिंक सल्फेट मध्ये घातले तेव्हा ते विस्थापन करते. जस्त फेरस सल्फेट मध्ये घातले की द्रव्याचा हिरवट रंग नाहीसा होतो, हे विस्थापन आहे. जेव्हा अॅल्युमिनियम कॉपर सल्फेट मध्ये घातले तेव्हा कॉपर सल्फेटचा निळा रंग नाहीसा झाला, हे विस्थापन अभिक्रिया दाखवते. आपण निष्कर्ष काढू शकतो की अॅल्युमिनियम धातूंना क्षारांच्या द्रावणामध्ये विस्थापित करते. यावरून नक्की होते की अॅल्युमिनियम हा अभिक्रियाशील धातू आहे. याप्रमाणेच आपल्याला दिसेल की जस्त, लोह आणि तांब्याला त्यांच्या क्षारांच्या द्रावणामध्ये विस्थापित करते. लोह फक्त तांब्याला विस्थापित करते, तांबे विस्थापित करीत नाही, म्हणून इतर कोणत्याही क्षारांच्या द्रावणामध्ये आपल्याला काही अभिक्रिया दिसत नाही. यावरून आपण असे अनुमान काढू शकतो की तांबे हे सर्वात कमी अभिक्रियाशील धातू आहे, लोह तांब्यापेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे, जस्त हे लोहापेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे आणि अॅल्युमिनियम सर्वात जास्त अभिक्रियाशील आहे.